नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रात उपासमारीची वेळ आली असून याला अपवाद कलाकार राहिले नाहीत। शासनाने सांस्कृतिक कार्यक्रम चालू करण्यावर अजून कुठलाच निर्णय झाला नसून जर अजूनही परवानगी दिली नाही तर आमच्यावरही उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसेल। तेव्हा सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि इतर गोष्टी सुरू केल्यात तसे अम्मा कलाकारांना व्यासपीठ खुले करावे या मागणीसाठी नवी मुंबई आर्टिस्ट फेडरेशनच्या वतीने आज आमदार गणेश नाईक यांना निवेदन देऊन त्यांना विनंती केली की आपण याबाबत पुढाकार घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। कार्यक्रम बंद असल्याने आमच्या मुलांच्या शाळेच्या फी लोनचे हप्ते थकलेत, शासनाशी वैर नाही, निर्णय घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली। नवी मुंबई आर्टिस्ट फेडरेशनच्या वतीने जे सांस्कृतिक कार्यक्रम आता गेले 7 महिने बंद आहेत, म्हणजे ऑर्केस्ट्रा असेल, वाद्यवृंद असेल, पटनाट्य असेल, लग्नातले शो असतील, थिएटरचे शो असतील, नाटक असेल, शूटिंग्स असेल, हे कलाकार गेले 7-8 महिने उपाशी आहेत, त्यांच्याकडे शासनाचं लक्ष नाही आहे, दुर्लक्षित आहोत आम्ही आणि कार्यक्रमावरच आमचं पोट आहे। आज आम्ही गणेश नाईक साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आमचे शासनाने कार्यक्रम लवकरात लवकर चालू करावे, आम्ही सगळे अटी नियम पाळू, सोशल डिस्टन्सिंग काय पाळू। आज आमच्या प्रत्येक मागण्या या आम्ही आमदारांपासून ते मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे। ते निवेदन आम्ही दिलेलं आहे, आमचा कार्यक्रम लवकरात लवकर चालू व्हावा आणि कलाकारांना योग्य तो न्याय मिळावा म्हणून हे आमचं सरकारची भांडण नव्हे तर आमचं एक निवेदन दिलेलं आहे। नाही हे कारण की करोनाचा काळ याच्यापूर्वी आलाच नव्हता, कलाकारांचे कार्यक्रम बंद होत नव्हते, पण आत्ता गेले 7 महिने हा एवढा खराब पिरियड आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेच आमचे प्रश्न आहे। म्हणजे आम्हाला कळतं की करोनामध्ये आपली स्वतःची काय इमेज आहे, आज आपण पूर्ण रस्त्यावर आलेलो आहोत, आम्हाला कोणाचाही सपोर्ट मिळालेला नाही, 7 महिन्यात आमच्या घरात काय शिस्त आहे ह्याचं कोणाकडे लक्ष नाही, आमच्या मुलांच्या फीस थकलेल्या आहेत, आमचं घरभाडं थकलेलं आहे, आमचे लोन्स थकलेले आहेत, कारण जर कार्यक्रम झाला तर आम्हाला पैसे मिळतात आणि पैसे मिळाले तर आम्ही ते पेड करतो। आज आम्ही यावर्षीचा इन्कम टॅक्ससुद्धा भरलेला नाही, त्याच्यानंतर आमचा जो विमा आहे तो आम्हाला मिळत नाही, कलाकार म्हटल्यानंतर आमच्याकडे दुजा भाव होतो, लोन मिळत नाही, तर ह्या प्रत्येक गोष्टी आम्हाला मिळाव्यात आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन ही सरकारकडे मागणी करत आहोत। भूकेने व्याकुळ कलाकारांना न्याय द्या, कलाकारांचे पोट भरणारे व्यासपीठ खुले करा। गेले 7 महिने शोज नाही, काही नाही, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत। सरकारकडून एवढीच मागणी आहे की जसे तुम्ही आपले मॉल्स, दुकाने वगैरे बरेच असे गोष्टी जशा सुरुवात केली, तुम्ही सुरू केले आहेत, तसेच कलाकारांचे शोज, इव्हेंट चालू करावे ही विनंती आहे। नवी मुंबई आवाजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाष थोरावडेसह प्रमोद पाटील यांचा रिपोर्ट।